शाहरुख असो, सलमान असो, गोविंदा किंवा संजय दत्त, या सगळ्या दिग्गज कलाकारांच्या आईची भूमिका साकारणारं एक नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू. रीमा लागू यांनी केवळ आईची भूमिका साकारली नाही तर त्या सर्व कलाकारांना मातृस्थानीच होत्या, म्हणून त्यांना बॉलिवूडची आई म्हणून देखील नावाजलं गेलं. असं म्हणतात सलमान आणि शाहरुख तर रीमाजींना आईच म्हणायचे. पण 2017 साली अचानक रीमा लागू यांचा मृत्यू झाला आणि मराठी मनोरंजन विश्वासह अवघं बॉलिवूडही पोरकं झालं. रीमा यांच्या निधनाच्या बातमीनं संपूर्ण मनोरंजन सृष्टी हादरून गेली होती. काल परवा आपल्याला भेटलेली अगदी फिट अँड फाईन असणारी ही अभिनेत्री गेलीच कशी असा प्रश्न सगळ्यांना पडला. ज्या ज्या कलाकारांच्या आईची भूमिका रीमा यांनी केली होती ते कलाकार अक्षरशः कोसळून गेले. आपली आई जावी इतकं दुःख त्यावेळी अनेक कलाकारांना झालं होतं. आज ते आपल्यात नसल्या तरी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणारी अभिनेत्री म्हणून रीमा यांची ख्याती आजही सर्वश्रुत आहे. म्हणूनच जाणून घेऊया या दिग्गज अभिनेत्रीचा मृत्यू नेमका कसा झाला. रीमा लागू यांनी 18 मे 2017 रोजी शेवटचा श्वास घेतला. रीमा यांचे जाणे जिवारी लागले कारण त्यांना कोणताच आजार नव्हता किंवा तशी कोणतीही वैद्यकीय पार्श्वभूमी नव्हती. त्या दरम्यान रीमा काही मालिका आणि चित्रपटासाठी चित्रीकरण देखील करत होत्या. रीमा त्यावेळी नामकरण या हिंदी मालिकेच्या चित्रीकरणात अत्यंत व्यस्त होत्या. 17 मे रोजी त्यांनी आपले चित्रीकरण पूर्ण करून संध्याकाळी 7 सुमारास सेटवरून निघाल्या. पुढे शूटिंग आटपून त्या घरी गेल्या आणि मध्यरात्री त्यांच्या छाती दुखू लागलं. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने उपचाराआधीच रीमा यांचा मृत्यू झाला. त्यामुळे 18 मे 2017 हा दिवस मनोरंजन विश्वासाठी काळा दिवस ठरला. आजही त्यांचे कित्येक सिनेमे पाहताना ते आपल्यातच असल्याचा भास होतो. त्यांचा अभिनय, कामाची सहजता इतकी अफाट होती की अशी अभिनेत्री पुन्हा होणे नाही. मनोरंजन क्षेत्राचा इतिहास जेव्हा कधी काळी लिहिला जाईल तेव्हा या क्षेत्रासाठी स्वतःचं आयुष्य वाहून घेतलेली, शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहणारी अभिनेत्री अशा शब्दात रीमा लागू यांचे नाव त्यावर कोरले जाईल. रीमा लागू यांच्याविषयी सांगायचं तर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत हिंदी आणि मराठी भाषेत सर्वाधिक काम केलं. त्यांनी 100+ सिनेमे तर 15+ मालिकांमध्ये काम केलं होतं. त्यांची अनेक मराठी नाटकं माइलस्टोन ठरली. अनेकांना माहीत नाही पण रीमा लागू यांचं खरं नाव म्हणजे माहेरचं नाव होतं नैना भडभडे. मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते विवेक लागू यांच्याशी विवाह झाला आणि नंतर त्या रीमा लागू झाल्या. पुढे त्यांची हीच ओळख कायम राहिली. अगदी लग्नानंतर काही वर्षांनी त्या विवेक लागू यांच्यापासून विभक्त झाल्या परंतु शेवटपर्यंत त्यांनी लागू हे आडनाव सोडलं नाही. 1988 आलेल्या कयामत से कयामत या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा आईची भूमिका साकारली होती. यामध्ये त्या जुही चावला यांच्या आई झाल्या होत्या. त्यानंतर महेश भट यांच्या 1990 आलेल्या आशिकी चित्रपटामध्ये त्यांनी आईची भूमिका साकारली होती. त्या भूमिकेला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली. त्यानंतर 1994 आलेल्या हम आपके हे कोण मधील त्यांच्या आईची भूमिका इतकी गाजली की रीमा लागू आणि आदर्श आई असं समीकरणच पक्क झालं. पुढे सलमान, शाहरुखसह अजय देवगण, गोविंदा, संजय दत्त अशा कित्येक कलाकारांच्या त्या आई झाल्या. आज त्यांच्या पश्चात बॉलिवूडची आई म्हणून रीमा यांचंच नाव अगदी आदरानं आणि तितक्याच आपुलकीनं घेतलं जातं. बॉलिवूडचीच नव्हे तर संपूर्ण मनोरंजन विश्वाची आई ठरलेल्या रीमा लागू यांना लोकमत फिल्मीचा मानाचा मुजरा.